नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील 32% मराठ्यांना 13% आरक्षण देण्याचं आसपास सरकारचं फायनल झालंय अशी माहिती आहे. आपण एवढं ठोसपणे काय बोलतोय तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगानं हा अंदाज आपण बांधू शकतो. त्याचबरोबरीनं एका बाजूला जरांगे पाटील हे अंतराळीसाठी इथं कुणबी आरक्षण म्हणजेच जो काही अध्यादेश काढणं आवश्यक आहे ते काढण्यासाठीचं हे सध्याचं आरक्षण आंदोलन चालू आहे आणि 20 तारखेला अधिवेशनामध्ये ती अधिसूचना निघेल असं जरांगे पाटलांना वाटतंय. परंतु सरकारचा हेतू तसा दिसत नाही. सरकार मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या मूडमध्ये आहे. सगळ्या स्वराज्याचं काय होईल किंवा अध्यादेशाचं काय होईल हे आज तरी सांगू शकत नाही. म्हणजे एका बाजूला कुणबी संदर्भामध्ये ठोस निर्णय होईल किंवा नाही होईल अशी जरी परिस्थिती असली तरी कुणबी मराठा सोडून जो काही 32% मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे जो आत्ता मागासवर्ग आयोगानं सिद्ध केलेला जो काही अहवाल आहे त्या अहवालामध्ये सांगितलेला की 32% मराठा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या ह्या 32% मराठ्यांना 13% आरक्षण देण्याचा अध्यादेश कायदा त्या दिवशी पारित होईल. आता याच्यामध्ये एक भानगड आहे की 50%च्या वरचं आरक्षण आणि 50%च्या आतलं आरक्षण. आता महाराष्ट्र सरकार हे जे आरक्षण देणार आहे हा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे का? तर तो अधिकार आहे. परंतु याचा फायदा फक्त महाराष्ट्रामधील महाराष्ट्र सरकारच्या अखेरीमध्ये ज्या काही नोकऱ्या असतील त्यासाठी होईल. केंद्र सरकारचा जो काही रेल्वे असतील पोस्ट असतील वेगवेगळ्या MPSC UPSC वगैरे परीक्षा असतात यातून ज्या काही जागा भरणार आहेत त्यासाठी हे आरक्षणाचा फायदा होणार नाही. त्यासाठी 50% वरचं आरक्षण पाहिजे ते मिळणार नाही. पण आज घडलेला सरकार ह्या मूडमध्ये आहे की मराठा समाजाचं हे जे काही आंदोलन चाललं आहे ते परवडणार नाही आणि ते थांबलं पाहिजे. त्या अनुषंगानं आज आपण 50% आरक्षण मराठा समाजाला देऊन टाकू. आता हे आरक्षण कसं मिळू शकेल हे पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये 39% मराठा असल्याची ह्या अहवालामध्ये नोंद आहे. जो काही मसुदा आलाय त्यामध्ये नोंद आहे. राज्यात कुणबी वगळून उर्वरित मराठा हा 32% आहे. सरकार मराठा समाजाला 13% आरक्षण देण्याच्या तयारीत आहे अशी सूत्राची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मसुदा मंजूर होईल आणि त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची सुद्धा मसुद्यासाठी मदत घेतली जाईल. कोर्टामध्ये हा नवा कायदा टिकेल असं हे सरकारी तज्ज्ञांचं मत आहे. मुंबईला जरांगे पाटील गेल्यानंतर वापस आले त्यावेळेला सरकारनं त्याला जो की अधिसूचना काढून तिथून मराठा समाजाला वापस पाठवलं आणि अध्यादेश काढू अशी हमी दिली. मधल्या काळामध्ये हरकती द्यायच्या होत्या तर त्या हरकतीमध्ये महाराष्ट्राचं मत काय आपण ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू. मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत आहे. हरकतीमध्ये मराठा समाज मागास नसल्याचा 41 लोकांचा अभिप्राय आहे. तर मराठा समाज मागास सिद्ध मागासवर्ग आयोगाचा अंतिम निर्णय आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आयोगाची शिफारस आहे ह्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. तर हा एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सरकार 20 तारखेला हा अध्यादेश पारित करेल अशी शक्यता दिसते. त्यामुळं एकनाथ शिंदे हे फुल मूडमध्ये आहेत की मराठा समाजाला आरक्षण तर द्यायचं परंतु ते 32% मराठा समाज जो ह्या अहवालामध्ये सांगितला गेला आहे त्या 32% मराठा समाजाला कुणबी मराठा वगळून त्यांना 13% आरक्षण द्यायचं. कदाचित हाच कायदा अंतिम होईल अशी दाट शक्यता आहे अशी अंतर्गत चर्चा सुद्धा आहे. आता 20 तारखे आपल्याला हे कळणार आहे पण त्यासोबतच सगळे सोयरे संदर्भात काय होईल हेही आपल्याला पाहावं लागेल. कारण सगळे सोयरेचा कायदा पारित करत असताना OBC समाज नाराज होईल का हे सुद्धा सरकारला पाहावं लागतंय. शेवटी त्रिकूट असलेलं हे सरकार आहे. फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा समन्वय असणं गरजेचं आहे. कुठलाही निर्णय घेते वेळेस एकनाथ शिंदे एकटे घेऊ शकत नाहीत. त्यांचे फक्त 40 आमदार आहेत आणि ह्या 40 आमदारांच्या वरील बाकीचे लोक आहेत त्यांचंही बहुमत आवश्यक आहे. शेवटी कायदा पारित करत असताना सगळ्यात मोठी भूमिका भाजपची असणार आहे कारण त्यांचे आमदारही जास्त आहेत. ह्या सर्वांचं त्या ठिकाणी मतदान होईल त्यातून तो कायदा पारित होणार आहे. परंतु मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी बहुतांश कोणाचा विरोध नसल्यामुळं हा कायदा निश्चितपणे पारित होईल आणि मराठा समाजाला 13% आरक्षण हे 20 तारखेच्या नंतर ह्या अधिवेशनामध्ये पारित होईल. ते आरक्षण लागू होईल आणि ते कोर्टामध्ये टिकेल सुद्धा कारण ते महाराष्ट्र राज्याने दिलेलं आरक्षण आहे. राज्यामध्ये ज्या नोकऱ्या असतील त्या अनुषंगाने ते लागू होईल. ज्या केंद्रामधला लाभ आहे तो मिळणार नाही. आता शेवटी हे स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं त्यावरती काय प्रतिक्रिया मराठा समाजाच्या येतील मराठा नेत्याच्या येतील तेही पाहावं लागेल.
परंतु सगळे सोयरे आणि मराठा आरक्षण हे 13% हे दोन्ही मिळून येईल की दोन्हीपैकी येईल एक येईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही. या बाबतीमध्ये काय घडेल याची आपल्याला वाट पाहावी लागेल. ह्या सर्व घडामोडीबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल इतरांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच राजकीय महाराष्ट्र आरक्षणासंदर्भामधल्या घडामोडी वेळेत पोहोचतील. जय महाराष्ट्र.